नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी सौ पवार मेघा सुधीर कै विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विषय मराठी गेल्या पाठामध्ये मी तुम्हाला एक उपक्रम दिला होता शास्त्रज्ञांची चित्रे गोळा करा त्यांची माहिती लिहा आणि संग्रह करा आणि तुम्ही सर्वांनी तो निश्चित पूर्ण केला असेल मग चला आपण जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच फुले आवडतात बरोबर ना गुलाब मोगरा कमळ जाई जुई जास्वंदी ही सर्वांची आवडीची फुलं आपलं सुंदर रूप सौंदर्य वेगवेगळे आकार सुगंध आणि नेहमीच प्रसन्नता हे त्यांचे गुणधर्म आणि म्हणूनच कोणालाही ही फुलं फार आवडतात पण आज आपण या तासाला जरा वेगळ्या फुला फुलांविषयी बोलणार आहोत गवत फुलं कधी पाहिली का तुम्ही गवत फुलं आपली जी फुलं आहेत ना गुलाब झेंडू जास्वंद यांच्यापेक्षा थोडीशी वेगळी असतात वेगळी म्हणजे कसे हे गुलाब जाई जुई जास्वंद यांची झाडं मोठी असतात आणि गवत गवतफुलं ही फुलं जी आहेत ना गवत फुलं ही नाजूक असतात त्यांचे वेगवेगळे आकार असतात वेगवेगळे रंग असतात पण ती अतिशय छोटी असतात अल्पजीवी असतात म्हणजे फार काळ टिकत नाही आणि ही फुलं शक्यतो नामिक नापिक भागामध्ये येतात ही फुलं बहुतेक डोंगराळच्या भागावर डोंगराळ भागामध्ये नापिक जमिनीवर उगवतात त्याला माळरान म्हणतात आणि अशा गवत फुलांची ही कविता आपण पाहणार आहोत आज कविता क्रमांक चार गवत फुला रे गवत फुला कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली ही कविता आज आपण पाहतोय कवितेचं नाव आहे गवत फुलारे गवत फुला इंदिरा संत या श्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री होत्या शेला मेंदी मृगजळ रंग बावरी बाहुल्या आणि गर्भ रेशीम हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत अंगत पंगत गवतफुला मामाचा वाडा हे बाल संग्रह प्रसिद्ध आहे म्हणजे छोट्या मुलांसाठी लिहिलेल्या कविता यांचा संग्रह आणि यानंतर शामली कदली आणि चैतू हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे अशीच इंदिरा संत या कवयित्रीने लिहिलेली ही सुंदर कविता या कवितेमध्ये माळरानावर जी गवत फुलं फुलतात त्यांचं सुंदर वर्णन केलेलं आहे चला तर मग कविता म्हणूया चालीवर रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असाक सारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असाक सारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवता वरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग कळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा सारे मला लागला सांग तुझा तुछा सल रे तुझा लळा हिरवी नाजूक रे शिमपाती दोन बाजूला सळसळती नी निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा जिरवानी लाल पाकळी खुलली रे पुन्हा मध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे रंग रंगुल्या साड सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा वारा घेऊन रूप सानूने खेळ खेळ झोपाळा रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्या हूनही लहान रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान सानुल्या उल्या गवत फुला रे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझा सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरांना फसवावे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा <Gothic Aquí> विद्यार्थी मित्रांनो ही कविता पण चालीवर म्हटली पाहूया बरं या कवितेत नेमकं काय सांगितलंय तुमच्या एवढाच मुलगा आणि तो मुलगा या गवत बरोबर बोलत आहे काहीतरी त्याला सांगत आहे काहीतरी म्हणत आहे चला तर मग पाहूया या कवितेचा अर्थ रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला काय रंग रंगुल्या रंगरंगुल्या रंगरंगुल्या म्हणजे रंगी बेरंगी सान सानुल्या म्हणजे छोट्याशा छकुल्या इवल्याशा अशा गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा लळा म्हणजे प्रेम माया आणि हा मुलगा त्या गवत फुलाला विचारतोय अरे तू एवढा रंगरंगुल्या सान सानुल्या आहेस आणि मलाच माहीत नाही की मला कसा तुझा लाडा लागलाय मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना हा मुलगा आपल्या मित्रांसोबत माळरानावर गेलाय माळरान म्हणजे हिरवे पठार पतंग उडवत होते हे सगळे मित्र तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना आणि जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत माळ रानावर पतंग उडवत होतो आणि तेव्हा अचानक तुम्हाला दिसलास आणि तुला मी पाहिलं तुझला म्हणजे तुला आणि मग झुलता झुलता हसताना झुलता झुलता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फुलं तुम्ही सगळ्यांनी पाहिले वाराला की ही फुलं अशी हलकीशी हलतात झुलतात आणि हसताना हसताना म्हणजे प्रसन्नता ही फुलं जेव्हा वाऱ्याच्या वेगानं हलतात डोलतात तेव्हा ते खूप प्रसन्न दिसतात आणि मग हे सगळं पाहून पहा त्या मुलाला पुढे काय होतंय आणि तो काय म्हणतो या गवत फुलाला विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पहा हा मुलगा नभीचा पतंग नभ म्हणजे आकाश आभाळ गगन आंबर आणि या मुलाचा आकाशात गेलेला हा पतंग मी विसरून गेले तो असं तो मुलगा म्हणतोय आणि मित्रांनाही विसरलोय मी पतंग खेळायला आलोय आणि म्हणून पतंगही विसरलो आणि माझ्या मित्रालासुद्धा विसरलोय आणि गवत फुला तुला पाहूनही तुझला हरकून गेलो तुझला म्हणजे तुला हरकून जाणे म्हणजे गुंग होणे आनंदी होणे रमून जाणे आणि ह्या गवत फुलामध्ये हा मुलगा रमून गेला आहे अशा तुझारे रंगकळा काय पाहून रंगकळा म्हणजेच या गवत फुलाच्या विविध अशा रंगाच्या छटा ही गवत फुलं जी असतात ना त्याला रान फुला सुद्धा म्हणतात खूप गोंडस आणि सुंदर असतात अगदी एवली एवलीशी त्याला सानू सान सानूल्या असं म्हटले त्यांचे रंग आकर्षक त्यांचं रूप गोंडस आणि वाऱ्याच्या वेगावर ही फुलं नुसती झुलताना दिसतात त्यामुळे आणखीनही प्रसन्न वाटतात त्यांचे विविध रंग रंगाच्या छटा पाहून हा मुलगा हरखून गेला आहे हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती पहा मी आधीच सांगितले विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिचित जी फुलं आहेत ना जास्वंद गुलाब ही ह्यांची झाडं उंच असतात पण गवत फुलं ही गवतासारखीच असतात गवतावरच ही फुलं येतात आणि म्हणून हा मुलगा म्हणतो हे गवत फुला तुझ्या दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाची नाजूक रेशमासारखी तलम पाती पाती म्हणजे पानं गवत पाहिलं ना सगळ्यांनी किती नाजूकसं आणि हिरवंसं गवत असतं ते आणि त्याची पाती स्पर्श करून पहा कधी वेळ आल्यानंतर किती मऊ आणि मुलायम असतात त्याला तलम म्हणायचं आणि अशी तुझी दोन पाती आहेत आणि निळ्या रंगाची एक पाकळी आणि त्यामधून चमचमणारे पिवळे पराग आहेत काय म्हणतो निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती झगमगती म्हणजे चमकती आणि एक पाकळी आणि त्याच्यामधून चमकणारे असे पिवळे पराग आहेत तळी पुन्हा गोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे गोजीरवाणी म्हणजे गोंडस सुरेख आणि अशी ही तुझ्या तळाल्या तळाला असलेली तळाला म्हणजे खाली त्या फुलाच्या खाली एक गोजीरवाणी अशी सुरेख लाल पाकळी फुलली आहे लाल पाकळी खुलली रे म्हणजे ती पाकळी फुलली आहे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे आणि जेव्हा ऊन पडतं तेव्हाही गवत फुलं ही रानफुलं फुलं फुल, फारच सुंदर दिसतात आणि मग त्यांचे उन्हामधले हे रंग पाहून माझं भान हरपून गेलंय भान हरपून जाणे म्हणजे दंग होणे मग्न होणे जाणीव न उरणे त्याला कशाचीच जाणीव उरली नाही फक्त ते उन्हातले या गवत फुलाचे रंग पाहून हा मुलगा आपले भान विसरला आहे वारा घेऊन रूप सानूले सानूले म्हणजे छोटेसे खेळ खेळतो झोपाळा हे पहा या, या गवत फुला फुलाचं हे छोटस रूप पाहून सुद्धा वारा सानूला झालाय म्हणजे लहान झालाय आणि खेळ खेळतो झोपाळा आणि तोही या गवत फुलासोबत असा झोका घेत आहे झोपाळा बनवलाय आणि गवत फुलाला तो झोके देत आहे रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला पहा विद्यार्थी मित्रांनो ही रात्र जी आहे ना तिला सुद्धा इवलस व्हावं लागलं इवलस म्हणजे छोटस या गवत फुलासारखं आणि का बरं तिला छोट व्हायचंय तर अंगाईचे गीत तुला अंगाई गीत पाहिजे आहे छोट्या मुलांना झोपवण्यासाठी आई जे गीत गाते तिला अंगाई गीत असं म्हणतात आणि मग या रात्रीलाही वाटलं की आपण छोटंसं व्हावं इवलंसं व्हावं अगदी गवत फुलाच्या एवढं आणि त्याला अंगाई गीत म्हणून झोपी घालावं मलाही वाटे लहान होऊणी तुझ्याहूनही लहान रे आणि हे सगळं पाहून या मुलाला असं वाटतंय सुद्धा तुझ्यापेक्षाही खूप लहान व्हायचं आहे अगदी तुझ्यापेक्षा लहान आणि तुझ्या संगती सदा राहावे संगती म्हणजे सोबत बरोबर आणि मला लहान व्हायचं आहे तुझ्याहून आणि तुझ्याच सोबत राहायचं आहे विसरून शाळा सारे पहा शाळा विसरायची घर विसरायचं आहे आणि सगळं विसरून मला तुझ्यासोबत राहायचं आहे असं या मुलाला वाटतं तुझी गोजिरी शिकून भाषा गोजिरी म्हणजे छोटी गोड गोंडस अशी ही गोजिरी भाषा मी शिकावी का तर मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि म्हणून मला तुझी भाषा जी गोड आणि गोंडस आहे ती शिकायची आहे तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या मला अजूनही असं वाटतं की तुला खूप खेळ शिकवावे हा मुलगा म्हणतोय ते गवत फुलाला अरे तुझी भाषा शिकायची आहे तुला खूप गोष्टी सांगायच्या मला जे येतात खेळ ते सुद्धा तुला शिकवायचे आणि हो मला जी जादू येते ना ती जादूसुद्धा तुझला शिकवाव्या तुझला म्हणजे तुला आणि तुला खूप जादू शिकवाव्या असं या मुलाला वाटतं पुढे हा मुलगा काय म्हणतो आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे मी आबाळाशी हट्ट करणार आहे हट्ट करणे म्हणजे आग्रह धरणे कोणता हट्ट करणार की मला लहान होऊ दे आणि या गवत फुलाबरोबर तुझ्या सवे सवे म्हणजे सोबत बरोबर आणि खाऊ आपण दोघांनी मिळून खावा असं या मुलाला वाटतं तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाकरांना फसवावे पहा किती सुंदर उपमा दिली रंगीत कपडे गवत फुलाचे म्हणजे काय ही गवत फुलं असतात ना ती फार वेगवेगळ्या रंगामध्ये असतात वेगवेगळे रंग असतात आणि हेच त्यांचे कपडे आणि ह्या मुलाला असं वाटतं मी ह्या गवत फुलांचे हे सुंदर असे रंगीत कपडे घालावेत आणि फुलपाखरांना फसवून टाकणार म्हणजे काय मी सुद्धा गवत फूल होणार त्याचे रंगीत कपडे घालणार मग फुलपाखरांना कुठे कळणार की मी मुलगा आहे म्हणून मी सुद्धा गवत फूल आहे असं त्यांना वाटेल आणि मी त्यांना फसवेल असं या मुलाला वाटतं विद्यार्थी मित्रांनो पाहिलं ही गवत फुलं किती सुंदर आणि गोड असतात समजलं मग सगळ्यांना अर्थ आपण जाऊया या कवितेमधील स्वाध्यायाकडे पहा तुमचं पाठ्यपुस्तक आहे ना त्यामध्ये पान नंबर तेरा यावर काही स्वाध्याय दिलेत कविता पुन्हा एकदा छान वाचा ह्या कवितांची जे प्रश्न दिले त्या कवितामध्ये मुलांनो ही कविता छानपैकी वाचा अर्थ समजून घ्या आणि या दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा हा जो प्रश्न प्रकार दिलाय त्याची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवा आपण पाहूया प्रश्न दुसरा तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दात लिहा पहा किती सुंदर प्रश्न कल्पना करायची आहे काय कल्पना करायची हे फुलपाखरू तुम्हाला भेटलंय मग तुम्ही त्याला काय विचारणार पहा बरं काही सुस्त का अचानक तुम्हाला फुलपाखरू भेटलंय आणि तुम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे काय विचारता येईल तू किती सुंदर आहेस तुझे रंग किती छान आहेस थो की नाही आणखीन काय विचारता येईल तू शाळेत जातो का रे आमच्यासारखा अभ्यास असतो तुला किंवा तुझ्या घरात कोण कोण असतं आई बाबा असतात का आमच्यासारखे मित्रमैत्रिणी तुमच्याकडे तुझ्याकडे आहे का तू बागेत जातो का त्यानंतर आमच्यासारखा तो मोबाईलचा वापर करून शिक्षण घेतो का हा सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न येईल मग हा प्रश्न हा तुमचा आहे तुमच्या मनात ज्या ज्या कल्पना असतील जे जे विचार असतील ते सगळे तुम्ही मनात आठवायचे आणि तुम्ही काय प्रश्न विचारणार फुलफाकरांना याचं सुंदर उत्तर तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे लिहाना सगळे कल्पना करायची फुलपाखराशी बोलायचे आणि प्रश्न लिहायचे आता आपण पाहूया प्रश्न तिसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा पहा आपल्याला अर्थ दिलाय आणि या कवितेतील त्या अर्थाची ओळ आपल्याला शोधायची आहे एक तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो आणि या अर्थाची ओळ येईल पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा दुसरा अर्थ पाहू आपण मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते मलाही वाटे लहान होऊणी तुझ्याहूनही लहान रे ही ओळ येईल पुढे पाहू तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या इथे कोणता येईल तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या आणि शेवटचं वाक्य आहे तुझ्या सारखे रंगरूप घेऊन फुलपाकरांना फसवावे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाकरांना फसवावे पहा अर्थ तुम्हाला दिलाय कवितेतील ओळी तुम्ही त्या अर्थाच्या शोधा आणि तुमच्या पाठ तुमच्या वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा त्यानंतर आता आपल्याला पाहिजे गवत फुलांचे वर्णन करताना विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया प्रश्न चौथा या कवितेत गवत फुलांचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहायचंय त्यांनी उदाहरण दिले रेशीम पाती रेशीम पाती हिरव्या रंगाची असतात म्हणून त्यांच्या पुढे रंग लिहिलाय हिरवी आता इथे त्यांनी दिले पाकळी पाहू आपण पाकळी कोणती असते निळी मग रंग येईल निळा त्यानंतर पराग पराग असतात पिवळे त्यानंतर तळीची पाकळी हे पा तळीच्या पाकळीचा रंग असतो लाल म्हणजे जशी रेशीम पाती हिरवी असतात तशी पाकळी निळी आहे त्यानंतर पराग पिवळे आहेत आणि तळीची पाकळी आहे लाल त्यानंतर आपण प्रश्न पाहतोय सहावा सळसळ यासारखे आणखीन काही शब्द आपल्याला लिहायचे आहेत सळसळ पुन्हा पुन्हा तो शब्द आल्यामुळे एक नादमय शब्द तयार झालाय आणि असे शब्द आपल्या आजूबाजूला आपल्या सर्वांना माहीत आहे येथील का सांगता सळसळ वळवळ झळझळ मी फळ्यावर लिहिते वळवळ झळझळ मळमळ खळकळ पहा बरं हे शब्द पुन्हा एकदा वळवळ झळझळ मळमळ आणि खळकळ एक प्रकारे या शब्दाला नाद आलाय त्यामुळे असे शब्द तुम्ही आणखीन शब्द पहा शोधा आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा यानंतर आता आपण पाहतोय समान अर्थांचे शब्द आता आपण पाहणार आहोत समान अर्थाचे शब्द जसे गीत गाणे त्या पद्धतीने रात्र रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द येईल रजनी यामिनी निशा पुढचा शब्द आहे आभाळ नभ आकाश गगन आंबर त्यानंतर शब्द आहे वारा याला येईल पवन मारुत वायू आणि अनिल त्यानंतर या पाठामध्ये रंगरंगुल्या सानसानुल्या नीळ निल, निळुली असे काही शब्द आलेत ते शब्द तुम्ही शोधा आणि लिहा त्यानंतर एक आकृती पाहू आपण गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधूया आणि ते शब्द आपल्याला आकृतीमध्ये लिहायचे आहेत गवतफुल या गवत फुलाचं वर्णन करणारे शब्द येतील रंगरंगुल्या सानसानुल्या झुलता झुलता हसणारे आणि सुंदर रंग कळा विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे स्वाध्याय आपल्या वहीमध्ये तुम्ही पूर्ण करा यानंतर आपण कविता करायला शिकूया या कवितेच्या निमित्तानं आपण कवी व्हायला शिकू पहा इथे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा कापरा तालुका जिल्हा यवतमाळ या शाळेतील इयत्ता सहावीतील सोनाली श्रावण फुपरे हिने झाड या विषयावर केलेली कविता तुम्ही वाचा आणि पहा या मुलीनं किती सुंदर कविता केली आहे आपणही बनवणार आहोत आज आपल्याला कविता बनवायची कशी कविता बनवायची या मुलीनं झाडाचं चित्र दाखवलं आहे म्हणजे पाहिलं आहे आणि झाड या विषयावर तिने कविता बनवली झाड आहे हिरवेगार वारा देते थंडगार पहा आपल्या भावना दोन दोन ओळीमध्ये बसवायच्या पण थोडीशी गती लय नाद येण्यासाठी कविता करताना शेवटची जी शब्द आहेत किंवा त्या अक्षरातले शेवटचे शब्द समान जर केले तर एक नादमय कविता तयार होते जसं या मुलीने केले पहा बरं झाड आहे हिरवेगार वारा देते थंडगार हिरवेगार आणि थंडगार शब्दातल्या शेवटच्या शब्दामध्ये साम्य आहे हिरवेगार आणि थंडगार त्यामुळे ही कविता लयबद्ध होते झाडाच्या सावलीत मी बसते झाड खुदकन घालत हसते शेवटचा शब्द आहे बसते आणि यमक जुळणारा दुसरा शब्द निवडला या मुलीनं हसते झाड देते माया झाड देते छाया पहा शेवटी शब्द आलाय माया आणि यमक जुळणारा शब्द आलाय छाया त्यामुळे या कवितेत नाद आलाय झाडावर भरते पक्ष्यांची शाळा झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा म्हणजे शाळा आणि गोळा झाडाला लागतात सुंदर फुले फुले तोडायला येतात मुले फुले आणि मुले झाड आहे माझा मित्र माझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र म्हणजे मित्र आणि चित्र विद्यार्थी मित्रांनो कविता करायला सोपं आहे आणि आपल्या सगळ्यांना ती शिकायची आहे मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करते पहा या मुलीने बनवली तुम्ही सुद्धा प्रत्येकजण बनवू शकता बनवा प्रयत्न करा आणि मग छोटीशी कविता तुम्हालाही सुचेल तुमच्या आवडीचा एखादा विषय घ्या थोडीसं थोडासा विचार करा आणि तुमच्या मनातल्या त्या ओळी दोन दोन ओळीमध्ये लिहा पण कविता तयार करताना एक करा जो शेवटचा शब्द आहे ना त्याचे दोन्ही शब्द एकतर सारखे घ्या किंवा यमक जुळणारे शब्द घ्या मग होईल तुमची कविता तयार काहीच अवघड नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि तुम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहेत मी तुम्हाला एक छोटीशी कविता दाखवते हे पाहता माझ्यासमोर पाऊस या मुलीनं झाड घेतलं आहे मी पाऊस घेते आहे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला जो विषय आवडेल ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावर सात आठ ओळी तुम्ही लिहा आणि मग तुमची कविताही सुंदर होईल कशी पहा आता मी तुम्हाला सांगते पाऊस पाऊस अचानक येतो की नाही कधी येतो केव्हा येतो पण येताना तो आनंद देतो म्हणून मी असं म्हणेल हसत नाचत पाऊस आला काय म्हणेल हसत नाचत पाऊस आला जणू पाहुण्यांसारखा उगवला पहा बरं पाहुणे अचानक येतात आणि पाऊसही अचानक येतो आणि माझा शेवटचा शब्द आलाय आला त्याच्यानंतर मी दुसऱ्या ओळीमध्ये शब्द घेतलाय उगवला म्हणजे जणू पाहुण्यांसारखा उगवला झालं की नाही नात तयार हसत नाचत पाऊस आला जणू पाहुण्या पाहुण्यांसारखा उगवला दोन ओळी झाल्या माझ्या कवितेच्या दुसऱ्या दोन ओळी पहा लाल जास्वंदी स्वागत करते टप 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 गाणे गाते स्वागत करते माझा शेवटचा शब्द आलाय करते आणि दुसऱ्या ओळीतला शब्द कोणता येईल टप 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 गाणे गाते म्हणजे करते आणि गाते झाले की दोन ओळी तयार म्हणजे लाल जास्वंदी स्वागत करते मला असं वाटलं पाऊस आल्यानंतर लाल जास्वंदीचं फुल सगळीच फुलं डोलतात पण मी जास्वंदी घेतली तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळी घ्या कदाचित तुमची कल्पना वेगळी असेल प्रत्येकाची कल्पना वेगळी आपल्या कल्पनेतले विचार ते थोडेसे लिहायचे पण शेवटचा शब्द तो सारखा यायला हवा किंवा शेवटच्या शब्दातलं शेवटचा अक्षर समान यायला हवं आणि मग एक प्रकारची कविता होते म्हणजे कशी पहा हसत नाचत पाऊस आला जणू पाहुण्यांसारखा उगवला लाल जास्वंदी स्वागत करते मग मला असं वाटलं की जास्वंद आहे ना ही लाल रंगाची ती पावसाचं स्वागत करतेय टप 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 गाणे गाते म्हणजे मला काही सुचलं की पाऊस येताना टप 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 असा आवाज येतो आणि जणू ती गाणंच गाते आहे आपण करतो की नाही असं पाहुणे आल्यानंतर शाळेमध्ये स्वागत गीत म्हणतो तसं मला सुचलं की लाल लाल जास्वंदी पावसाचं स्वागत करायला काय करतीये टप 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 गाणे गातीये म्हणजे पावसाचे थेंब या जास्वंदीच्या फुलावर पडतात टप 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 असा आवाज येतो आणि त्याला मला असं वाटतं की गाणंच म्हणतीये ही कल्पना मला सुचली आणि मी केले की नाही कवितेचे चार ओळी तशा ओळी तुम्ही करायच्या पण विषय मात्र प्रत्येकाने वेगवेगळा घ्यायचा तुम्हाला जे आवडतं ते एखाद्याला सायकल आवडेल शिकलोय आपण सायकल करा दहावळींची कविता एखाद्याला आकाश आवडेल कोणाला क्रिकेट आवडेल कोणाला मोबाईलसुद्धा आवडेल कोणाला टी व्ही आवडेल कोणाला आपला मित्र आवडेल कोणाला आई आवडेल आणखीन बरंच काही कोणाला गणपती बाप्पासुद्धा आवडू शकतात म्हणून तुमचा आवडता विषय घ्या थोडासा विचार करा आणि कविता करण्याचा प्रयत्न करा आणि मला विश्वास आहे तुम्ही निश्चितच हा प्रयत्न कराल आणि तुम्हाला कविता नक्कीच तयार करता येईल प्रयत्न करायला काय हरकत आहे तुम्हाला सगळ्यांना ही तुमची छोटीशी कविता करण्यासाठी मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमची ही सुंदर कविता तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि जेव्हा तुमची शाळा सुरू होईल तेव्हा तुमच्या बाईंना निश्चित दाखवा मित्रमै मैत्रिणींना दाखवा आणि व्हा बरं छोटेसे कवी किंवा कवयत्री